श्रोते हो आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात नुकत्याच उद्घाटन झालेल्या डिजिटल बँकिंग केंद्रांबाबत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे उद्घाटन केले, त्यामुळे आता बँक आणि ग्राहकांमधील अंतर आणखी कमी झाले आहे. या सेवेद्वारे बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा कर्ज अर्जापासून ते बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, कारण या सर्व सुविधा डिजिटल बँकिंग युनिटवर उपलब्ध असतील. डिजिटल बँकिंग युनिटच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की ही सेवा आधुनिक भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. या डिजिटल बँकिंग सेवा पूर्वीपेक्षा अधिक सोप्या होणार आहेत. यामुळे खेड्यापाड्यात आणि लहान शहरांमध्ये पैसे पाठवण्यापासून कर्ज घेण्यापर्यंत सर्व काही सोपे होईल. जनधन योजना, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीमुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होत आहे. सरकारच्या या उपक्रमात देशातल्या 11 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, 12 खासगी क्षेत्रातल्या बँका आणि 1 लघु वित्त बँक सामील होत आहेत. डिजिटल बँकिंग युनिट्स 2 प्रकारे कार्य करतील, एक सेल्फ सर्व्हिस आणि दुसरं डिजिटल असिस्टन्स मोडमध्ये. स्वयंसेवा पद्धतीत तुम्हाला स्वतःला बँकिंग संदर्भातील कामे करावी लागतील, तर डिजिटल सहकार्य पद्धतीमध्ये बँकेचे कर्मचारी तुम्हाला मदत करतील. ज्या लोकांकडे स्वतःचा संगणक, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नाही, त्यांच्यासाठी हे डिजिटल बँकिंग युनिट खूप उपयुक्त ठरेल. अशा लोकांना बँकेत कोणत्याही कामासाठी रांगेत उभं राहण्याची किंवा तासनतास थांबण्याची गरज राहणार नाही. बँकिंग युनिटमध्ये जाऊन ते डिजिटल माध्यमातून स्वतःची कामे करू शकतील. इंटरनेटसह इतर सुविधा इथे उपलब्ध असतील. यावर अधिक माहिती देताना अर्थ अभ्यासक शशांक लखोटे म्हणाले, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग केंद्र किंवा डिजिटल बँकिंग युनिट सुरू केले. या डिजिटल बँकिंग केंद्रांचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला होता. आता डिजिटल बँकिंग युनिट किंवा डिजिटल बँकिंग केंद्र म्हणजे काय, तर हे एक शेड्यूल व्यापारी बँकांनी स्थापन केलेले कायमस्वरूपी असे विशेषीकृत केंद्र असणार आहे. यामध्ये साधारण 11 सरकारी बँका, 12 प्रायव्हेट बँक्स आणि 1 लघु वित्तीय बँक यांचा समावेश असणार आहे. तर या डिजिटल बँकिंग युनिटचा उद्देश काय आहे, तर बँकांची जी उत्पादनं व सेवा ज्या आहेत त्या डिजिटल माध्यमाद्वारे खेडेगावापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि डिजिटल बँकिंगचे फायदे जे आहेत ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला अगदी माफक दरात म्हणा किंवा अगदी सहजरित्या ते पोहोचवणे. त्याचे फायदे खूप जास्त महत्वाचे आहेत. ते म्हणजे डिजिटल सेवांमध्ये जी आपल्याला तफावत आढळते किंवा जी दरी जी आढळते ती या डिजिटल बँकिंग युनिटच्या माध्यमातून कमी होणार आहे आणि बँकिंग सेवांची पोहोच व बँकिंग सेवांची व्याप्ती वाढवणं देखील शक्य होणार आहे. तर हे कसं होणार आहे की ज्यांच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही असा एखादा व्यक्ती या डिजिटल बँकिंग केंद्रामध्ये जाऊन त्याला ज्या बँकिंग सेवांचा लाभ घ्यायचा आहे त्या बँकिंग सेवा, जसे की पासबुक प्रिंट करणे, कॅश काढणे किंवा पैसे ट्रान्सफर करणे किंवा इन्शुरन्स जो असेल तो भरणे इत्यादी ज्या सेवा आहेत त्या त्याला डिजिटली करता येणार आहे. त्याच्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की जी बँक आहे ज्या त्या व्यक्तीला सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला बँकेपर्यंत न जाता बँकच त्याच्या आता दारापर्यंत, बँक त्याच्या घरापर्यंत आलेली आहे. आणि याच्यामुळे जे आर्थिक साक्षरता आहे किंवा डिजिटल आर्थिक साक्षरता आहे ती देखील वाढण्यास मदत होणार आहे. आणि याचा सर्वात महत्वाचा, या सर्व गोष्टीचा किंवा या उपक्रमाचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे भारतातली जी आर्थिक साक्षरता, त्याचबरोबरीने भारतातलं जे आर्थिक समावेशन आहे किंवा फायनान्शियल इन्क्लुजन आहे ते वाढण्यास देखील फार मोठी मदत होणार आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून आपण जे फायनान्शियल इन्क्लुजन किंवा आर्थिक समावेशन साध्य केलेलं आहे त्याच्याहून जास्त, त्याच्याहून अधिक व्यापकरित्या आर्थिक समावेशन आपल्याला या डिजिटल बँकिंग केंद्राच्या द्वारे करता येणार आहे. आणि फायनान्शियल इन्क्लुजन किंवा आर्थिक समावेशनाच्या द्वारे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास नक्कीच देशाला मदत होणार आहे. याद्वारे जो सामान्यातला सामान्य व्यक्ती आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की लास्ट मॅन स्टँडिंग आहे,
त्याच्यापर्यंत बँकिंग सेवा या सहजरित्या पोहोचवल्या जाणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं त्या व्यक्तीचं जे आर्थिक घडी आहे त्याच्यामध्ये समावेशीकरण त्या व्यक्तीचं सहजरित्या केलं जाणार आहे. आणि याचा एक सर्वात महत्वाचा या सर्व गोष्टींचा एक सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे जे गुड गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो किंवा सक्षम प्रशासन ज्याला म्हणतो ते सुधारण्यास अधिक मदत होणार आहे किंवा प्रशासन अधिक सक्षम होणार आहे आणि जेणेकरून भारताचा विकास एक सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं पाऊल आपण त्याद्वारे उचललेलं आहे. जगात डिजिटल बँकिंग सेवेचा सर्वात जास्त वापर ब्राझीलमध्ये केला जातो. ब्राझीलमधील 43% अधिक लोक डिजिटल बँकिंगचा वापर करतात. ब्राझीलनंतर डिजिटल बँकिंगमध्ये भारत देश आघाडीवर आहे. भारतातील 26% लोक डिजिटल बँकिंगचा वापर करतात. या केंद्रांच्या माध्यमातून डिजिटल सेवा अधिक जनतेपर्यंत पोहोचवता येईल. डिजिटल बँकिंग सेवांचे भारतातल्या वित्तीय समावेशनात महत्वाचे योगदान आहे. अशा बँकिंग सेटअप्सच्या माध्यमातून सामान्य लोकांना किमान पायाभूत सुविधांमध्ये जास्तीत जास्त सेवा देणे आता शक्य होईल. याविषयी अधिक बोलताना अर्थविश्लेषक आनंद कुलकर्णी म्हणाले, आज आपण डिजिटल बँकिंग, अर्थव्यवस्था आणि वित्तीय समावेशन या संदर्भात थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. नुकतंच आपण पाहिलं की प्रधानमंत्र्यांनी 75 डिजिटल बँकिंग युनिट्स 75 डिस्ट्रिक्ट मध्ये नुकतंच ओपन केलं. आता ही संकल्पना का आणि कशासाठी झाली याचं जर आपण डिटेलमध्ये अनालिसिस करायचा प्रयत्न केला तर आपल्याला जाणवेल की डिजिटल बँकिंग ही एक काळाची गरज आहे आणि 75 वेगवेगळ्या छोट्या छोट्या डिस्ट्रिक्टमध्ये हे ओपन करणं म्हणजे भारताला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जोडणं हे निश्चित. पूर्वी आपल्याला बँकेत जाऊन मोठमोठ्या रांगांमध्ये उभं राहून पैसे काढणे किंवा भरणे किंवा नॉमिनेशन चेंज करणे किंवा इतर सर्व्हिसेस करण्यासाठी आपल्याला जावं लागत असे. पण आता आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच गोष्टी आपल्या हाताच्या बोटांवरून म्हणजे मोबाईलच्या फॅसिलिटीनी किंवा इंटरनेटच्या फॅसिलिटीद्वारे आपल्याला ते सहज शक्य आहे. या 75 DBUs म्हणजे डिजिटल बँकिंग युनिट्स जे 75 डिस्ट्रिक्ट मध्ये ओपन केलेलं आहे त्या मागचं सर्वात महत्वाचं दुवा म्हणजे की लोकांपर्यंत सक्षम सेवा मिळावी. आज आपण पाहिलं तर प्रति लाख इंडियन सिटिझन्स जर आपण कन्सिडर केले, अडल्ट इंडियन सिटिझन्स, तर त्याच्यामध्ये जर्मनी, चायना आणि साऊथ आफ्रिकेपेक्षाही जास्त आपल्याकडे ब्रांचेस आहेत. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने पण भारतीय डिजिटल बँकिंग व्यवस्था आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप कौतुक केलेलं आहे. वर्ल्ड बँकने असंही म्हटले आहे की इंडिया इज गोइंग टू बिकम द लीडर, म्हणजे भारताला अग्रेसर राहण्यासाठी डिजिटल बँकिंग खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकेल असं म्हणाले. कारण आता जर आपण पाहिलं आणि जर रिपोर्टही वाचला तर आपल्याला जाणवेल की UPI मॅक्झिमम युटिलायझेशन आज भारतामध्ये होतं. जनधन अकाउंट जे ओपन केले गेले, फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून हा एक खूप मोठा पाऊल म्हणावं लागेल. तशाच पद्धतीने निर्मला सीतारामन आपल्या फायनान्स मिनिस्टरनी आपल्या बजेटमध्ये डिक्लेअर केलं होतं आणि थोडीशी हिंटही दिली होती की डिजिटल बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण काम करणार आहोत आणि त्याचंच अनुमोदन म्हणजे त्या 75 डिजिटल बँकिंग युनिट्स जे इनॉग्रेट झाले त्याचं खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. कारण खूप कमी वेळात हे 75 ठिकाणी लॉन्च केले गेलेले आहेत. या टेक्नॉलॉजीला डिप्लॉय केल्यामुळे आपण पूर्ण जगभराच्या नक्षेमध्ये तर अग्रेसर राहूच पण आपल्याला घर बसल्या बऱ्याच सुविधा करता येतील आणि त्याही 24/7 बँकिंग आवर्स मध्येच तिकडे जाऊन काम करायची गरज नाही. आपण आपल्या घर बसल्या सगळ्या व्यवस्था आपण करू शकतो, पैसे ट्रान्सफर करू शकतो. असंही म्हटलं गेलेलं आहे की आपण भारतातल्या भारतात एकमेकांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू पण तोही काळ दूर नाही आहे ज्यावेळेला आपण इंटरनॅशनल पण हे पैसे ट्रान्सफर करू शकू. फायनान्शियल इन्क्लुजन केल्याने भारतीय सक्षमता आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत, मिडल क्लास व्यक्तीपर्यंत ही सेवा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. UPI मुळे बऱ्याच नव्या पॉसिबिलिटीज भारतासाठी ओपन झालेल्या आहेत. फायनान्शियल पार्टनरशिप्स, डिजिटल पार्टनरशिप्स हे वर्ल्ड वाईड ओपन झालेलं आहे. एक प्रचंड त्याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे UPI आपल्या समोर आहे. जवळजवळ 70 करोड रुपे कार्ड ऑपरेशन मध्ये आहेत सध्या आणि एवढ्या मोठ्या देशांमध्ये 140 बिलियन पॉप्युलेशनच्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर बरेच फॉरेन प्लेयर्स पण आपल्याकडे आहेत. दिस कॉम्बिनेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमी इज एनहान्सिंग डिग्निटी अँड अफोर्डेबिलिटी, यांनी आपल्याला सन्मानाने आपल्याला वावरता येतं समाजामध्ये असं म्हणायला हरकत नाही. प्रधानमंत्र्यांनी DBT बद्दल पण सांगितलं की दिस विल हेल्प इन एलिमिनेटिंग करप्शन, म्हणजे करप्शन बऱ्याच प्रमाणात कमी होण्यासाठी हे काम होईल. कारण आपण पाहिलेलं आहे की आता शेतकऱ्यांना म्हणा किंवा इतर जे
फैसिलिटीज जे आपण गरीब तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, जनधन अकाउंटमुळे त्यांच्या त्यांच्या डायरेक्टली खात्यामध्ये जमा झाल्याने मधले मिडलमॅन भरपूर निघून गेले आणि त्याच्यामध्ये योग्य वारसदाराकडे किंवा योग्य व्यक्तीकडे ते पैसे पोहोचण्यासाठी खूप मदत होते आणि करप्शनला नक्कीच आळा बसतो. असे आजपर्यंत आपण 25 लाख करोड रुपयेपर्यंत ट्रान्सफर केलेलं आहे डिजिटल बँकिंगच्या द्वारे. तर हे जे आता फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा आर्थिक सक्षमतेच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा, डिजिटल बँकिंग ही एक येणाऱ्या दिवसांमधली काळाची गरज असं म्हणावं लागेल. बँकांना गुड गव्हर्नन्स करण्यासाठी, खूप चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी आणि जितकं कमीत कमी इंटरफेस आणि इंटरॅक्शन इंडिव्हिज्युअलशी होईल तेवढंच किंवा जितकं कमीत कमी पैशांचं आदान प्रदान होईल कॅश फॉर्म मध्ये, तितकंच डिजिटल फॉर्म मध्ये रेकॉर्ड्सही त्याचे चांगले क्रिएट केले जातील आणि खूप चांगल्या प्रमाणात सेवा ही प्रत्येक इंडिव्हिज्युअलला मिळू शकेल. बँकांमधून आजच्या तारखेला आपण पाहतोय की बरेच एनपीएस पण होत आहेत. ह्या एनपीएस म्हणा किंवा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, ह्या सगळ्या गोष्टी साठी कुठं ना कुठंतरी आपण आळा घालण्यासाठी हे डिजिटल बँकिंग खूप कामी करू शकतं कारण तुमचे प्रत्येक फुटप्रिंट त्याच्यावर मार्क केली जाते. हे करताना आपण ह्याचं पण काळजी घेणं आवश्यक आहे कारण फिशिंग म्हणा किंवा डिजिटल फ्रॉड्स म्हणा किंवा आजकाल क्लोनिंग होतं, ह्या सगळ्या गोष्टींकडे पण आपल्याला लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. बँका स्वतः आपल्या पद्धतीने काही ना काहीतरी प्रिकॉशन्स घेतच आहेत पण तितक्याच सक्षमतेने आपणही चाणाक्ष राहिलं पाहिजे आणि आपण आपलं पासवर्ड कोणाला देत नाहीये ना, आपले डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे कुठे दुसरीकडे वापरत नाहीये ना, ह्याचा आपण खूप छानपणे विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर एकंदरीत पाहता ह्या फॅसिलिटीचा लाभ आपण प्रत्येकाने घ्यावं आणि भारताला नव्या विक्रमाकडे किंवा डिजिटल कॅपिटलकडे अग्रेसर करण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती. श्रोते हो, कुठल्याही अर्थव्यवस्थेची ताकद विनासायास आर्थिक व्यवहार पार पडण्यात असते. आर्थिक व्यवहार जितके सहज होतील तितके वाढतात आणि रुपया बाजारात जेवढा फिरतो तेवढी अर्थव्यवस्था मजबूत होते. डिजिटल बँकिंगच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर भारतात एक प्रकारचे डिजिटल दुभाजक तयार झाले होते. डिजिटल बँकिंग केंद्रांच्या माध्यमातून ही त्रुटी दूर होण्यासाठी मदत होईल. ज्यांना आजवर बँकिंग सुविधा उपलब्ध नाही त्यांच्या बाबतीत हे आता सहज उपलब्ध होऊ शकतील. हे केंद्र आठवड्यातले 7 दिवस आणि दिवसाचे 24 तास चालू असल्याने या सुविधांची उपलब्धता चांगली राहू शकेल. वित्तीय समावेशन हा कुठल्याही देशाच्या विकासाचा पाया असतो. डीबीयू हे भारतानं आधुनिकतेकडे टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे आणि याच्या माध्यमातून अर्थव्यवस्था अधिक बळकट होऊ शकेल. समृद्ध भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे महत्वाचं धोरण आहे. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन विनोद देशपांडे, निवेदन विजया सहजराव.